नमस्कार बालमित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण प्राणी पक्षी त्यांची घरे चित्र व शब्द या माध्यमातून अभ्यासणार आहोत. त्याचप्रमाणे या घटकावर कोणत्या प्रकारचे प्रश्न येतात हे सुद्धा आपण अभ्यासणार आहोत. बॅट, ट्री और केव, बी, बीहाइव और अपियरी, बर्ड, नेस्ट और एवियरी, बुल और ऑक्स, पेन, बायर और शेड, कैमल, डेजर्ट, क्रो, नेस्ट, डॉग, केनल, ईगल, ईयरी, फॉक्स, अर्थ और जंगल, गोट, पेन और फोल्ड, हेन, कूप, हॉर्स, स्टेबल, हाइना, केव, लायन, डेन और केव, मंकी, ट्री, माउस, होल, आउल, बार्न और ट्री, पैरट, हॉलो और केज, पीकॉक, ट्री, पेग, स्टाई और पेन, रैबिट, ब्यूरो और हच, रेवन, ट्री और नेस्ट, सीगल, बीच, स्नेक और सर्पेंट, होल, शीप, पेन और फोल्ड, स्नेल, शेल, स्पैरो, नेस्ट, स्पाइडर, वेब और कॉबवेब, स्क्विरल, ड्रे, स्वैलो, नेस्ट, टाइगर, डेन और केव, वुल्फ, केव. विच इज द लिविंग प्लेस ऑफ अ माउस, म्हणजेच उंदराचे राहण्याचे ठिकाण कोणते. पहिला पर्याय आहे केव, दुसरा ट्री, तिसरा फोल्ड, चौथा होल. केव हे वाघ, सिंह इत्यादी रानटी प्राण्यांचे राहण्याचे ठिकाण असते. ट्रीवर माकडे राहतात. फोल्डमध्ये मेंढ्या, बकरी राहतात. उंदीर होलमध्ये म्हणजेच बिळात राहतो, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. क्वेश्चन, डॅश डॅश इज द लिव्हिंग प्लेस ऑफ अ टायगर, टिंब टिंब हे वाघाचे निवासस्थान आहे. पर्याय क्रमांक 1 नेस्ट, 2 फोल्ड, 3 डेन, 4 कोट. नेस्टमध्ये पक्षी राहतात, फोल्डमध्ये मेंढ्या आणि बकऱ्या राहतात, आणि कोटमध्ये आपण पाळलेले कोंबड्या किंवा कबूतर ठेवतो. त्यामुळे वाघाचं निवासस्थान कोणतं राहिलं? डेन.